नेपाळकडे गिरणा नदीवर जात असलेल्या डंपरने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कुंदन पाटील हा दुचाकी चालक जागीच ठार झालाय. ही दुर्घटना शुक्रवारी कासोदा रस्त्यावरील उतरण फाट्याजवळ घडली. डंपर चालक जितेंद्र मराठे हा स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झालाय. डंपर वाळू भरण्यासाठी गिरणा नदीवर जात असताना उतरण फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला डंपरने धडक दिली. त्यात दुचाकी चालक कुंदन सुभाष पाटील हे डंपरच्या उजव्या बाजूला पुढील चाकात अडकून 40 ते 50 फूट फरफटत गेले. त्यात त्यांच्या डोक्याला व कमरेस मार लागल्याने ते रस्त्यावर फेकले गेले व त्यांचा जागीच मृत्यू झालाय. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.